हम सरकार से पूछना चाहते हैं, हम उनसे पूछना चाहते हैं कि शिक्षक को अगर कल के कल 5 बजे तक न्याय नहीं मिलता है तो हम यहाँ पे जो नहीं होना चाहिए इवेंट्स वो हम करेंगे, हम यहीं पर विष प्राशन करेंगे, कुछ भी करेंगे, छलांग लगाएंगे और भी समुन्द्र पर हम ये मैदान छोड़ेंगे नहीं जब तक हमें न्याय नहीं मिलता, और कल 5 बजे तक हमारा न्याय हमें मिलना चाहिए। दैट्स ऑल वी वांट टू रिक्वेस्ट। थैंक यू। आमचं पुढचं ॲक्शन हाच असणार, जर उद्या दिनांक 15 नोव्हेंबर 2022 5 वाजेपर्यंत जर याद्या निधीसहित घोषित झाल्या नाही तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आम्ही निर्णय म्हणजे आम्ही जीआर घेऊनच आझाद मैदान सोडणार आणि तोपर्यंत आम्ही इथेच बस, आणि परत त्या एकूण निर्णय घ्यायला जर 6-6 महिने जर लागत असतील तर निश्चितपणे आता आम्ही हे सांगणार आहोत की मतं आमची नसतात तुमची, आता याच्यानंतर हे काम आम्ही चालू देणार नाही। मतंही आमचीच असतील, निर्णयही आमचं असणार, सरकारही आमचं। मैंने इनके कैमरा के पीछे जब इनसे बात की तो मुझे ये पता चला कई कई शिक्षक रिटायर हो चुके हैं, कई शिक्षक बुजुर्ग होकर जिनकी मौतें हुई है वो भी इनके साथ जुड़े थे, आज वो नहीं है। तो इनके लिए आज़ाद मैदान में 5 बजे के बाद शाम में नहीं इस ग्राउंड को छोड़ना कोई बड़ी बात नहीं है। त्यांनी जर त्यांनी त्यांचा शब्द पाळला नाही तर मग आम्ही आमची ॲक्शन घेऊ। आम्ही रात्रभर म्हणजे जोपर्यंत आम्हाला याद्या किंवा जी आर आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आझाद मैदान सोडणार नाही। पण मला सरकारला एक विनंती आहे की तुम्ही दिलेला शब्द पाळा, आम्हीही आमचा शब्द पाळू, नाहीतर येणाऱ्या निवडणुकीत त्याचे पडसाद तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। आप सभी का स्वागत है महाराष्ट्र बंधु में। आज़ाद मैदान के हर विषय को आपके सामने रखते हैं। आज आपको बता दें तो एजुकेशन डिपार्टमेंट के जो काम है, जो कार्य है इनका, वो इतनी शर्मिंदगी महसूस हमें हो रही है। अगर पत्रकार आप लोगों को विषय बताते हुए आप लोगों के सामने शर्मिंदगी महसूस कर रहा है तो मेरे पीछे जितने भी आप लोगों को दृश्य पर दिख रहे हैं वो हर एक शिक्षक है। एजुकेशन में ये लोग बच्चों को आने वाला भविष्य, हमारे महाराष्ट्र का भविष्य चेंज करने में ये लोगों का भागीदारी है। और ये हर एक कोई टीचर्स है, हर एक डिपार्टमेंट से ये लोग यहाँ पर आज़ाद मैदान में आए हैं। महाराष्ट्र से आज कह रहे हैं शिक्षक अपनी आवाज़ को बुलंद करते हुए कि उनको अपना वेतन, उनको अपना सैलरी नहीं मिल रहा है। आप लोगों को बता दें तो ये जो टीचर्स है आज यहाँ पर आए हुए हैं, पर 20 साल से ये निचले स्तर पर स्ट्रगल कर रहे हैं अपने वेतन के लिए। हम इसके बारे में आप लोगों को बताएंगे, आप लोगों को इसके पूरी जानकारी देंगे कि एजुकेशन डिपार्टमेंट से जो शिक्षक है, जो भविष्य महाराष्ट्र का बदलेगा आने वाले काल में, उनको सैलरी नहीं मिल रहा है तो उनकी दुख दर्द हम बताएंगे। और जितने आप लोगों को दृश्य में दिखे पीछे महिलाएं हैं, पुरुष हैं, जो मिलकर महाराष्ट्र में अपनी आवाज़ को बुलंद करते हुए ये कह रहे हैं कि भविष्य अगर बदलना है तो शिक्षकों को सबसे पहले अब उनकी मेहनत की वेतन तो मिले। सप्रेम नमस्कार। महाराष्ट्र बंधु न्यूज, आज आज़ाद मैदान इधे महाक्रोश आंदोलन सुरू असताना या आंदोलनाला आज 252 दिवस पूर्ण झालेत। 2001 महाराष्ट्र शासनाने त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय विलासरावजी देशमुख आणि त्यावेळचे शिक्षण मंत्री माननीय रामकृष्णजी मोरे यांनी कायम विन अनुदानित धोरण आणलं महाराष्ट्रामध्ये, आणि तेव्हापासून तर आजतक आहेत। हा जो 21 वर्षाचा काळ हा शिक्षकांचा गेला हा अत्यंत दुःखदायक गेला, की जे शिक्षक महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना पवित्र ज्ञानदानाचे धडे देऊन एक महाराष्ट्र बलशाली बनवण्याचं काम करतात, त्या शिक्षकांवर जर उपाशी राहण्याची वेळ येत असेल तर या महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्राचे धोरण ठरविणारे लोक नायक आहेत का, हा पहिला एक माझा प्रश्न आहे। दुसरीकडे शिक्षकांना, शिक्षक हा उच्च शिक्षित आहे आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहनशीलता ही भरपूर आहे, आणि वेळोवेळी 2001 पासून कायमशब्द काढण्यापासून तर
2008-09 मध्ये प्राथमिक माध्यमिकचा कायम शब्द निघाला, त्याच्यानंतर अनेक लढे झाले, 2014 जुनियर कॉलेजचा कायम शब्द निघाला आणि वेळोवेळी जे मूल्यांकनामध्ये जे निकष ठरवले लागले त्यानुसार सर्व शाळांनी म्हणजे जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ऑफिसपर्यंत मंत्रालयापर्यंत सर्व फाईल ह्या परिपूर्ण करून मंत्रालयात आल्या असतानाही जर त्या शाळांना हक्कांचा पगार देण्यासाठी जर शासन 20-20 वर्ष लावत असेल तर त्या शासन आणि प्रशासनातल्या लोकांनी आमच्या शिक्षकाकडे एक महिन्यासाठी शासन प्रशासन चालवण्याची जबाबदारी द्यावी. मी शिक्षण क्षेत्रातले निर्णय एका महिन्यामध्ये पूर्ण चांगल्या पद्धतीने घेऊन सर्वांना समाधानकारक निर्णय देऊ शकतो एवढी क्षमता या शिक्षकांमध्ये आहे आणि आज त्या शिक्षकांवर 20-20 वर्ष उपाशी राहण्याची पाळी येत असेल, त्यांच्या हक्कांचा पगार नसेल तर महाराष्ट्राच्या ह्या पुरोगामी राज्यामध्ये दुर्दैव कोणते. आणि म्हणून आजपर्यंत जे लढे दिलेत 11 ऑक्टोबरला माननीय दीपकजी केशरकर शालेय शिक्षण मंत्री यांच्यासोबत बैठक झाली, पुन्हा 1 नोव्हेंबरला सुद्धा बैठक झाली, माननीय शिक्षण मंत्री साहेबांनी मी 15 नोव्हेंबरला निधीसहित याद्या जाहीर करतो. आमची एकच मागणी होती प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक नैसर्गिक वाढ व तुकड्या या सर्वांना 3961 शाळांच्या प्रस्तावांना निधीसहित घोषित करून याच अधिवेशनामध्ये न्याय मिळायला पाहिजे. 1 नोव्हेंबर 2020 पासून हा निधीसुद्धा मिळाला पाहिजे तरच तुम्ही शिक्षकांना न्याय देऊ शकता, अन्यथा न्याय देऊ शकणार नाही. आणि जर तुम्ही दिनांक 15 नोव्हेंबर 2022 5 वाजेपर्यंत जर यादी घोषित केली नाही निधीसहित तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही, रात्रीसुद्धा आम्ही इथे बसून राहू. कारण मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला, अर्थमंत्री साहेबांनी शब्द दिला, शिक्षण मंत्री साहेबांनी शब्द दिला, त्या दिलेल्या शब्दाची जाणीव ठेवून उद्या तात्काळ निर्णय जाहीर करावा अशी आमची अपेक्षित मागणी आहे. और आप सभी को ये बता दें कि जो यहाँ पर शिक्षक यहाँ पर मौजूद है, मैंने इनके कैमरा के पीछे जब इनसे बात की तो मुझे ये पता चला कई शिक्षक रिटायर हो चुके हैं, कई शिक्षक बुजुर्ग होकर जिनकी मौतें हुई है वो भी इनके साथ जुड़े थे, आज वो नहीं है. तो इनके लिए आज़ाद मैदान में 5 बजे के बाद शाम में नहीं इस ग्राउंड को छोड़ना कोई बड़ी बात नहीं है, ये हमें दिखता है इनके जुनून से. तो मला हे विचारायचं आहे की आता किती लोक जुड़े आहेत आपल्या संघात. आजच्या अघोषित शिक्षक महासंघाच्या आंदोलनामध्ये आज जवळपास 700 शिक्षक उपस्थित आहेत आणि उद्या 15 नोव्हेंबरला ते 1500 संख्या असणार शिक्षकांची. आणि एवढंच आमचं म्हणणं आहे माननीय शिक्षण मंत्री साहेबांना उद्याच्या कॅबिनेटमध्ये तात्काळ अघोषित शाळेच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊन ज्या त्रुटीपूर्तता शाळा आहेत मग इतरही जे मुद्दे आहेत शिक्षण क्षेत्रातले ते उद्या सर्व मुद्दे निकाली निघायला पाहिजे तरच आम्ही आझाद मैदानमधून जाणार. अन्यथा रात्रीसुद्धा आम्ही पूर्ण ताकदीनिशी आझाद मैदानलाच बसणार, जोपर्यंत निर्णय आणि जीआर आमच्या हातात भेटणार नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदान सोडणार नाही. दुसरीकडे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी की जे निवडणुकामध्ये आश्वासन दिले जातात आम्ही अनेक सरकारे पाहिले या 20 वर्षांच्या काळामध्ये, मग ते भाजपा शिवसेना आघाडीचं असो काँग्रेस आघाडीचं असो निस्तार निवडणूक जंकायच्या असतात त्यावेळेस आम्हाला अनेक आमिषं दिल्या जातात, निवडणुकांमध्ये हिंदुत्व मुसलमान हे मुद्दे राबविले जातात. आता भारतीय जनता पक्षांनी सर्व मुंबईवर बोर्ड लावलेले आहेत कोणते की आपले सरकार आले आम्हाला आनंद झाला, हिंदू सणावरचे विघ्न टळलेत, हिंदू सणावरचे विघ्न टळलेत, पण ज्या 90% हिंदू शिक्षण क्षेत्रात काम करतात त्यांना पगार नाही ते हिंदू सण कसे साजरे करणार, हा माझा एक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री साहेबांना. आणि म्हणून जुमी दे जाती धर्माच्या नावावर नेहमी जनतेला भडकवण्याचं काम करता, आमचं मत घेता, आमच्या मतावर निवडून दिलेले तुमचे सरकार आहे, आमच्या आईवडिलांच्या घामातून श्रमातून जो टॅक्स भरतो त्या टॅक्सवर तुम्ही अय्याशी करता आणि परत आम्ही पवित्र ज्ञानदानाचे काम करतो ते ज्ञानदानाचे काम करत असताना आम्हाला पगारापासून वंचित ठेवता, मग आमचा निर्णय काय असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला सबक शिकवणार आहोत. आणि म्हणून
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर साहेब स्वतः या ढोक्यात आहेत आणि त्यांना माझी अशी कडकडीची विनंती आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना कडकडीची विनंती आहे, या राज्याचे मुख्यमंत्री त्यांना सुद्धा कडकडीची विनंती आहे आणि दीपक केसरकर साहेबांना सुद्धा माझी कडकडीची विनंती आहे, तर तुम्ही या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका जिंकण्यासाठी हिंदुत्वाचा कापर करता आणि त्याच 90% हिंदूला जर तुम्ही उपाशी ठेवत असाल तर तुम्ही कोणत्या हिंदूसाठी काम करताय, माझा हा तुम्हाला प्रश्न आहे आणि म्हणून उद्या आम्हाला फक्त निर्णय पाहिजे। समाप्त करते हैं, आप सभी को समाप्त करने से पहले ये बताना चाहेंगे, महाराष्ट्र में जितने भी लोग अभी देखते होंगे हमारे न्यूज़ को, तो मैं उनके इनके आवाज़ के माध्यम से आप सभी को बताना चाहूँगा कि आज इनके साथ 700 एजुकेशन के टीचर्स शिक्षक अवेलेबल है, परंतु इसी के माध्यम से आप लोगों को बताना चाहूँगा कि महाराष्ट्र में शर्मिंदगी हर एक जनता को होना चाहिए कि महाराष्ट्र के एक भी शिक्षक इस तरह की अपने सैलरी के माध्यम से जो आज दुख दर्द उनके वो जो झेल रहे हैं वो नहीं झेलना चाहिए, क्योंकि महाराष्ट्र की जो डेवलपमेंट है और जो भविष्य है, जो आने वाला युवा, जो भविष्य शिक्षा के एजुकेशन के माध्यम से आगे बढ़ोतरी होगा, तो शिक्षक को पहले प्रायोरिटलाइज किया जाए। और जिस तरह से हमारी सरकार, हमारे सीएम एकनाथ शिंदे जी का जो बयान है प्रो पीपल प्रो डेवलपमेंट, तो वो कहीं निचले स्तर पर दिख नहीं रहा है। महाराष्ट्र बंधु के माध्यम से आप सभी के सामने शिक्षकों की आवाज़ आज रख रहे हैं। हम प्रयास तो कर रहे हैं निचले स्तर पर कि कार्य हो, पर अगर नहीं होता कल कैबिनेट मीटिंग में इनका विषय अगर नहीं उठता और सोल्यूशन सुझाव नहीं आता, तो आने वाले दिनों में आपका क्या एक्शन फिर से एक बार ऐलान कर दीजिए जनता के सामने। आमचं पुढचं ऍक्शन हाच असणार, जर उद्या दिनांक 15 नोव्हेंबर 2022 5 वाजेपर्यंत जर याद्या निधीसहित घोषित झाल्या नाही तर आम्ही आझाद मैदान सोडणार नाही। आम्ही निर्णय म्हणजे आम्ही जीआर घेऊनच आझाद मैदान सोडणार आणि तोपर्यंत आम्ही इथेच बसणार, म्हणून याची दखल माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी घ्यावी, दिलेलं शब्द पाळावं, नाहीतर मग निवडणुकामध्ये आश्वासने द्यायचे आणि परत त्या एकोगा निर्णय घ्यायला जर 6-6 महिने जर लागत असतील तर निश्चितपणे आता आम्ही हे सांगणार आहोत की मतं आमची न सत्ता तुमची, आता याच्यानंतर हे काम आम्ही चालू देणार नाही, मतंही आमचीच असतील, निर्णयही आमचं असणार, सरकारही आमचंच असणार। तो बने रही है महाराष्ट्र बंधू के साथ, आप सभी के सामने ये विषय को तो लाए, प्रयास कर रहे हैं कि सच्चाई बताए, कि हमारे नज़रों से तो दिख रहा है, कैमरा के माध्यम से आप सभी के सामने ला रहे हैं, बने रहिए हमारे।